उपासाचे लाडू आहे, अतिशय लवकर होणारे लाडू आहे, 10 मिनिटात होतात आणि नरम होतात, मुलायम होतात, दाताची मुळीच आवश्यकता नाही आणि 10 मिनिटामध्ये होणारी रेसिपी. हॅलो नमस्कार, आज मी तुम्हाला उपासाची रेसिपी करून दाखवत आहे. आता उपास चालू झाले आहे, नवरात्र चालू झाले आहे, बरेच जणांना उपास असतात, मग अशा वेळेला काय खायचं म्हणून तुम्हाला झटपट होणारे लाडू करून दाखवत आहे. मी शेंगदाण्याचे लाडू नाही करून दाखवणार आहे, मी तुम्हाला खोबऱ्या किसाचे झटपट होणारे लाडू कसे करायचे. चला, कोणताही त्याला पाक करायचा नाही आपल्याला आणि कमी तुपामध्ये आपल्याला भाजायचे आहे. आता रेसिपीला पटकन आता सुरुवात करू. त्यासाठी आपल्याला फार कमी साहित्य लागणार आहे. इथे खोबरा किस घेतलेला आहे, अतिशय बारीक आहे, बाजारामध्ये मिळतो. आणि तूप घ्यायचं आपल्याला, तुपाचं जास्त प्रमाण घ्यायचं नाही. साखर घ्यायची आपल्याला अर्धीच वाटी आणि दूधसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे. 4 वस्तू अत्यंत आवश्यक आहे. आणि थोडा कलर घ्यायचा, कलर तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल. आता कढई गरम करून घ्यायची आपल्याला, मध्यम मिडियम आसेवरच आपल्याला हे भाजायचं आहे खोबरा किस. त्याच्यामध्ये 1 चम्मच मी तूप टाकलेलं आहे आणि नंतर आपल्याला खोबरा किस टाकायचं. खोबरा किस टाकल्यानंतर आपल्याला हलक्या हाताने भाजून घ्यायचं आहे, तिथेच उभे राहायचं. कारण काय होते, खोबरा किस लगेच जळून येतो आणि आपल्याला हे पांढरे शुभ्र असे लाडू करायचे आहे, जळकटले लाडू करायचे नाही. नाहीतर काय होईल, जळल्यासारखे लाडू लागेल आणि ते खायलासुद्धा चांगले लागणार नाही. बाजारासारखेच आज मी तुम्हाला हुबेहूब लाडू करून दाखवणार आहे. आणि 2 ते 3 मिनिटात आपल्याला भाजून घ्यायचं आहे, जास्त रव्यासारखं आपल्याला भाजून घ्यायचं नाही. मग काय करायचं, अर्धी वाटी दूध घ्यायचं. जेवढं आपण खोबरा किस घेतला ना, त्याच्याच अर्धी वाटी फक्त आपल्याला दूध घ्यायचं आहे. दूध टाकायचं आहे आणि दूध आपल्याला आटून घ्यायचं आहे. लगेच आटल्या जातो आणि हलवत राहायचं मात्र एकसारखं कंटिन्यू. नंतर आपल्याला साखर घ्यायची. आता साखरेचं प्रमाण कसं आहे, ज्या वाटीने आपण घेतलं ना त्या वाटीने अर्ध्या वाटीच्या कमी तुम्ही साखर घ्या किंवा तुम्ही त्याच्यापेक्षा कमी घेऊ शकता. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गोडाचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढवू शकता, पण मी परफेक्ट प्रमाण तुम्हाला सांगितलं आहे. अर्ध्या वाटीच्या कमी आपल्याला साखर घ्यायची आहे. आता त्याच्यामध्ये खोबरा किस गेला, साखर गेली आणि दूध पण गेलं, तिन्ही साहित्य एकत्र करून आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. बघा कसा घट्ट होत आला आहे, जसजसा घट्ट होईल तसतसा चांगला होईल. परंतु कसं, साखरेचा पाक ॲटोमॅटिकच होतो त्याच्यामध्ये, म्हणून आपल्याला जोपर्यंत कढईला सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हलवायचंच आहे, कंटिन्यू हलवायचं आहे. नंतर काय करायचं, थोडासा कलर टाकायचा. आता तुम्हाला इथे कलर आवडत असेल तर तुम्ही टाका. हा खाण्याचा कलर आहे, केशरी रंग मी वापरला आहे, दिसायला कसं छान दिसतात म्हणून इथे मी थोडासा असा कलर टाकला आहे. आणि जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंतच आपल्याला हलवायचं आहे. कढईला सोडत आला की लगेच आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थोडा आपल्याला गरम असतानाच वळायचं आहे. आता सध्या गरम आहे, थोडा थंड होऊ द्यायचा आणि थोडं गरम असतानाच आपल्याला वळून घ्यायचं आहे. थोडंसं हातामध्ये घ्यायचा, जेवढा तुम्हाला घ्यायचं असेल, मोठा लहान पण मिडियम आकाराची तुम्ही करा. आणि नंतर काय करायचं, खोबरा किसमध्ये आपल्याला घोळायचं आहे आणि पूर्ण खोबरा किस झटकून घ्यायचं आहे. बघा असे सुंदर आणि झटपट हे आपले लाडू झालेले आहे. आता सगळे लाडू मी कमी जास्त, कोणते मोठे कोणते छोट्या आकाराचे असे 7 किंवा 8 लाडू होतात, जास्त काही लाडू होत नाही. आता पूर्ण लाडू मी तसेच करणार आहे, वळणार आहे आणि खोबऱ्याच्या किसामध्ये घोळायचे आणि नंतर आपल्याला ताटायचं. बघा किती झटपट लाडू झालेले आहे. हे उपासाला चालतात, असे पण चालतात, टाइमपाससुद्धा तुम्ही खाऊ शकता. आणि त्याच्यामध्ये काही जास्त काही साहित्य काही आपण वापरलेलंसुद्धा नाही आहे, घरच्याच साहित्यामधून आपण हे लाडू झटपट करू शकतो. खोबरा किस सहसा आपल्याकडे असतातच. बघा किती मुलायम झालेले आहे, इतके नरम झाले आहे की दाताचीसुद्धा आवश्यकता नाही. अतिशय झटपट तुम्हाला हे लाडू मी करून दाखवले, अतिशय 10 मिनिटामध्ये होता, काही जास्त वेळ लागत नाही आणि खायला इतके सुंदर लागतात की तोंडात टाकल्याबरोबरच बाजारापेक्षाही सुंदर. आपण महागाचे लाडू बाजारातून घेतो आणि घरीच जर केले तर काय हरकत आहे. आत्ता व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, इतरांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही सुद्धा माहीत होईल किंवा लाडू कसे होतात म्हणून. आणि मस्त खा, आनंदी राहा, धन्यवाद. जर तुम्हाला अजून काही उपासाच्या जर काही रेसिपीज बघायचे असेल तर मी तुमच्यासमोर अजून शेअर करू शकते, पण ह्या लाडू तुम्ही नक्की करून बघा, खूप टेस्टी आणि खूप मुलायम झालेल्या.